हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. इकडे उकळते मस्त असा चहा. मम्मीची देवपूजा करून झालेली आहे. मम्मी पहिले सकाळी सकाळी देवपूजाच करून घेते, नंतर ती बाकीचे काम आवरते. आणि इकडे बघा, मनस्वी आणि तिचे पप्पा झोपलेले आहे, दोघं जण मस्त. आणि इकडे खूप थंडी आहे, गावाकडे खूप थंडी आहे. मी तुम्हाला माझ्या बाहेरचं अंगण दाखवते. हे पाठीमागची साईट आहे. इकडे मम्मीला धुणं भांडे करण्यासाठी जागा आहे मस्त. मम्मी देवाला पाणी घालायला गेलेली आहे बाहेर. आमच्या इकडे मम्मी गेलेली आहे बाहेर देवीला पाणी घालायला आणि तेल घालायला. मम्मी रोज मंदिरात जात असते आणि देवीला दिवा पण लावून येत असते आणि पाणी पण. तिची खूप नित्य नेम आहे तिचं सकाळची, दररोज तिला हीच सवय आहे. आणि माझं काय अजून आंघोळ वगैरे झालेली नाही आहे. माहेर आलं म्हणजे काय, माहेर पण उपभोगायचं पूर्णपणे. मम्मी आलेली आहे देवीला पाणी घालून. काय गं, रोज जाते देवीला? हो, रोज जाते. तिला देवीला गेल्याशिवाय मला चहाच नाही. हा, तिला चहा घ्यायला सुद्धा आवडत नाही देवीला पाणी घालून आल्याशिवाय. हे आमचं पुढची साईट आहे. आणि जी आता दाखवली ती पाठीमागची साईट आहे. गावाकडे सर्वजण असं सूर्यदेवाला जल अर्पण करत असता वगैरे, रोज सूर्यदेव नारायणचं दर्शन घेत असता. खूप थंडी आहे, दरवाजा देखील उघडा असं वाटत नाही. मी म्हटलं पहिले चहा घेईन, पहिले चहा घ्यायचा आहे मला. खूप थंडी आहे म्हणून चहा घ्यायचा आहे पहिले. खूप थंडी ना गं, पहिले चहा घ्यावा असं वाटतं. उकळला का चहा? चहा देखील उकळला आहे. आता मस्त चहा घेते. हाय फ्रेंड्स, मी आलेले आहे माझ्या लहान काकांकडे. आणि ही आहे माझी आजी. ही आजी आणि आजीचं काम चालू आहे व्हिडिओ पाहण्याचं. ही आपलेच व्हिडिओ पाहू राहिली. आणि आजीचं काय आता वय झालं नाही तर आजी लग्नाचे गाणे खूप सुंदर म्हणते. आता आजी तुम्हाला लग्नाचं एक गाणं म्हणून दाखवते, ऐका तुम्ही. म्हण ग बघ. माझ्या मांडावर ग सई बाई ग बाई, मेड्या कुडल्या झाल्या, ही झाल्या ग झाल्या बाई झाल्या. बाऊला माझ्या ग सई बाई ग बाई, डांगीच्या गाड्या आल्या, गाड्या आल्या ग आल्या, गाड्या आल्या. माझ्या मांडावाला ग सई बाई ग बाई, मेडी उस उस रवा बाई रवा ग रवा बाई रवा. बाऊला माझ्या ग सई बाई ग बाई, जागा फोगिराला ठेवा बाई ठेवा ग ठेवा बाई ठेवा. जागा खोगिराला ठेवा बाई ठेवा ग ठेवा बाई ठेवा. असं आयतेळ नाही लक्षात येत नाही. आता आजीचं कसं वय झालंय नाही तर आजीला आहे ना खूप. आता दम लागत नाही तर नरले बाय, मला कुणी जोडी येऊन जात एवढी शेवंत बाय. माझी डळत नव्हती मी काकू नाही आले तरी चालम, पण यम नाही चालतो, यम नाही चालतो. माझ्या आजीचं नाव आहे यमुनाबाई. आणि तिला खूप लांबून लांबून सुद्धा गाणे म्हणायला घेऊन जायचे. कोणाच्याही घरी लग्न असलं लांब लांब तर तिला घेऊन जायचे लग्नाचे गाणे म्हणायला असं आहे. आणि ही माझ्या वडिलांची आई आहे. आणि इथे माझे लहान काका बसलेले आहे. सगळ्यात लहान आहे काका आहे. आपले व्हिडिओ बघता का? मग कसे वाटतं व्हिडिओ? छान. आपले काका पण बघता बरं का? मग सांगा ना, माझ्या मुलीला सपोर्ट करा. माझ्या मुलीला जास्तीत जास्त सपोर्ट करून सबस्क्राईब करा. काका भोळे बरं का? असं त्यांना कसं कॅमेरा समोर बोलायची काही हे नसते म्हणून त्याच्यामुळं घाबरतात ते बोलायला. आणि लहानपणी हे काका आम्हाला खूप चिडवायचे असंही. लाडकी कोण होते काका? नाना मीच होते ना, लाडकी मीच होते सगळ्यांची. तू? हा, गुड्डी आणि मी, माझी चुलत बहीण, तिची देखील मी एकदा ओळख करून देईन तुम्हाला. चला तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथेच संपवते. बाय.